कादंबरी सुडाग्नी, लेखक कल्लापा ज्योतिबा पाटील, भाग 3। माहेर घरातून सर्वांचा निरोप घेत अंजी हरिपूर गावातून बाहेर पडली। त्यावेळी सूर्यानेही साऱ्या जगाचा निरोप घेऊन तोही अस्ताला गेला होता। जाताना त्याच्या किरण शलाका मावळतीवर लालसर पिवळा रंग उधळत होत्या, तर अंजी हरिपूरचा निरोप घेताना एक गुणवानपूर अशी सद्गुणांची उदळण अंजीच्या माग माहेरच्या माणसांच्या मुखातून होत होती। नवरा नवरी रामपूर गावात आली तेव्हा अंधार झाला होता। नव्या नवरा नवरीचा अंगणात आगत स्वागत झालं। आख्या गल्लीला ठसका लागोस्तोवर भीमा अंजीची मीठ मिरच्याने दृष्ट काढली। भीमाची बायको अंजीला बघायला गल्लीतल्या बायांनी गर्दी केली। भीमाला आणि शोभदार सुंदर आणि नम्र अशा अंजीला जमलेल्या बायांनी एकच आग्रह धरला, ए आता नव्या नवरा नवरीनं नाव घेतलं पाहिजे। तसं भीमा म्हणाला, हे बघा बायानो, 50 किलोचं पोतं उचला म्हटला तर मी 100 किलोचं पोतं उचलतो, पर उखाणाने नाव आपल्याला काय जमायचं नाही। त्यातली एक म्हातारी म्हणाली, अरे पोरा, हा आखाडा नाही, कुण्या दोस्ताच्या लग्नाला कवा गेलतास की नाही र, लय बी आडवेड घेऊ नगस, चढदिशी एक नाव घे। तसं भीमानं ओळखलं, आता काय आपली सुटका नाही। जरा शब्दांची जुळवाजुळव करत साऱ्या बायांकडे एक नजर टाकली, एक वार अंजीकडे बघितलं आणि तोंडातनं शब्द फुटायला लागलं, ठीक आहे ऐका, दूध पीत खुराक खात जोर बैठका मारल्या 100, दूध पीत खुराक खात जोर बैठका मारल्या 100, या पैलवानाला जोडीदारीनं अंजी मिळाली 1 नंबर। भीमानं नाव घेताच सारीच खुशीनं हसायला लागली। भीमानं घेतलेलं नाव ऐकून साऱ्या जणी अंजीकडे वळल्या। त्यातली एक जण म्हणाली, ओ आंजाबाई, नाव घ्यायची आता तुमची पाळी। खाली मान घातलेली अंजी काय बोलणार। तसं आणखी एक जण म्हणाली, हे बघ, नाव ऐकल्या बिगर आम्ही इथं हलणार नाही, आता ये नको, घे बाई नाव। तसं अंजीनं एक श्वास घेतला आणि नाव घ्यायला तोंड उघडलं। आखंड सौभाग्य माग देवासमोर ठेवला मी विडा, आखंड सौभाग्य माग देवासमोर ठेवला मी विडा, भीमरावांच्या नावानं हातात भरला मी हिरवा चुडा। अंजीनं घेतलेलं नाव ऐकताच साऱ्या बायांच्या तोडून वाह हा शब्द बाहेर आला। भीमासोबत अंजीनं उमऱ्यावरील धान्यानं भरलेलं माप लवंडत गृहप्रवेश केला। अंजी या नव्या नवरीनं माहेरचा उमरा ओलांडून सासरच्या उमऱ्यात प्रवेश केला। भीमाच्या घरी अंजी हळूहळू रुळायला लागली। भीमाच्या घरी थोरला तीरभोजन, त्याची पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, मधला दीर नागेश, त्याची पत्नी, त्याला एक मुलगा, सासू सासरे 4 वर्षापूर्वीच वारले होते। घरी आता 9 माणसांचं कुटुंब होत, कौलारू घर, गोठ्यात 3 म्हशी, बैलजोडी, 1/2 एकर पिकाची शेती, दूध दुभत्यावर आणि बैलजोडीला काय मिळेल त्या भाड्यावर हे मोठं कुटुंब मोठ्या कष्टानं जगत होत। मोठं कुटुंब, तिघ भाऊ तगडे पैलवान, त्यामुळे गावात यांचं वजन होत। गावच्या राजकारणात भुजंग फोडा असायचा, नागेश शेती करायचा, बैल सांभाळायचा आणि भीमा मशी सांभाळत मिळेल ते काम करत पैलवानकी गाजवायचा। एक दिवस सायंकाळी तुळशीला दिवा लावून अंजी घरात निघाली। तसं गावातलं कोणीतरी अंगणात येत विचारायला लागलं, ओ वहिनी साहेब, भुजंगदादा आहे का घरात? भुजंग भाऊजी घरात आहेत असं म्हणून अंजीनं सांगितलं। बाहेरचा आवाज ऐकून भुजंग घरातून बाहेर आला। तसं डोक्याला टॉवेल गुंडाळलेला साधा तरुण शेतकरी विचारायला लागला, ए भुजंगदादा, अरे बांधाचं सारस गवत कापून आणलास तू, अरे आमच्या ढोरांनी काय खावं र? तसा पैलवान भुजंग गुरमीतच म्हणाला, अरे परस्या, अरे कधी नाही ते 4 पेंडे आणल्या म्हणजे काय मी दरोडा घातला वय र? हा भुजंगा दमाचं आणि आरे रावीचं बोलणं म्हणजे परसूला भुजंग गरळ ओकतोय असं वाटून कुठं याच्या नादाला लागायचं अशी मनाची समजूत घालत आलेला राग गुमानं गिळत परसू तिथून निघून गेला। अंजीला आता भुजंग भाऊजीचं बोलणं तिच्या कानात घुमत होत, पण आपलं मत मांडण्याची या नव्या नवरीला हिम्मत होत नव्हती।
लग्नानंतर काही महिने गेलं. गावात ग्रामपंचायत निवडणूक लागली. गाव पुढारी भुजंगाच्या घरी यायला लागले, म्हणाय लागले, ए भुजंगा दादा, काय बी करू, पण तुझ्या घरचा एक उमेदवार या निवडणुकीला उभा करूया बघ. भुजंगाला माहिती होत निवडणूक काही साधी सोपी बाब नव्हती. पूर्वीसारखी एकनिष्ठ आणि वचनी लोक राहिली नाही. निवडणूक म्हणजे सारा पैशांचा खेळ हे ओळखून भूषण म्हणाला, हे बघा, तुम्ही जो उमेदवार द्याल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, पण आमच्या घरचा कोणी उमेदवार निवडणुकीला नको, बरोबर नको. हे ऐकून भुजंगाचा पाठिंबा म्हणजे निवडणुकीत नक्की विजय हे ओळखून आलेलं एका पॅनलचं गाव पुढारी निघून गेलं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पॅनलचं गाव पुढारी भुजंगाच्या घरी आलं. त्यानेही भुजंगाच्या घरचा उमेदवार उभा करण्याची गळ घातली, पण भुजंगानं उमेदवार बसवायला सळ नकार दिला. तसं आलेल्या एकानं भुजंगाला बाजूला पुरवत हातावर नोटांचा पुडका ठेवला. नको नको म्हणत असताना भुजंगाच्या खिशात तो पुडका कोंबला. निवडणूक प्रचार सुरू झाला. तसा पहिल्या पॅनलवाल्यांनी भूषण आणि नागेश या भावांना निवडणुकीच्या आदल्या रात्री गाठलं आणि सांगितलं, हे बघा, तुम्ही दोघांनी हे पैसे मतदारांना रात्री वाटायचं, विजय आपलाच आहे. वाटताना पैसे कमी पडलं तर सांगा, पण आपलं पॅनल आलं पाहिजे. दोघा भावांनी मुख संमती दिली. दिलेल्या पैशातील निम्मं पैसे वाटलं, निम्मं आपल्याकडेच ठेवलं. निवडणूक पार पडली. बळाच्या आणि थोडं फार वाटलेल्या पैशांच्या जोरावर पहिलंच पॅनल विजयी झालं. विजय उमेदवारांच्या निवडणुकीत पहिला गुलाल भुजंग आणि नागेशच्या अंगावर पडला. भीमा मात्र या सगळ्यापासून अलिप्त होता. तो काम आणि पैलवानकी याशिवाय दुसरं कशात लक्ष घालत नव्हता. साधा सरळ आणि शांत स्वभावाच्या भीमाचा अंजीला अभिमान वाटायचा. त्याचा चांगला मनासारखा पती मिळाल्याबद्दल देवाला हात जोडून सुखे ठेव म्हणून आशीर्वाद मागायची. मात्र भूषण नागेश या दीरांचे कारणामे पुंडाई दांडगाई तिच्या नजरेतून सुटत नव्हती. पण नव्या नवरीला काहीच बोलता येत नव्हतं. वाईट हे वाईटच असतं. दुसऱ्यांना शिवणं लुबाडणं हे पाप आहे हे तिला कळत होत. लग्नाला वर्ष झालं. पावसाळा सुरू झाला. नागपंचमी सण आला आणि घरातलं सारं धान्य संपलं. खाणारी 7-8 तोंड होती. अर्धा एकर जमिनीतील धान्य वर्षभर कुठं पुरवठा येणार? दूध दुपत आणि मसुरी यावर एवढ्या मोठ्या कुटुंबाचा घर खर्च चालायचा. थोडंफार धान्य विकत घ्यायचं. बडा घर पोकळ वासा अशातली गत होती. नागपंचमी सणाला अंजी माहेरी आली. माहेरवाशीन अंजी माहेरला येऊनही आनंदी वाटेना. तिच्या चेहऱ्यावरचं तेज गायब झालेलं. सासरची माणसंही सांगलेत, वर्ष झालं तिनं आपल्या प्रपंचाचा पाडा कधी वाचला नाही की काही कुरकूर केली नाही. मग अंजीचा चेहरा यावेळी का पडलाय हे मात्र कळेना. गप्प गप्प अंजीचं मन जाणून घेण्यासाठी अंजीची आई आणि वहिनीनं रात्रीच्या जेवणानंतर भांडी घासून झोपण्यापूर्वी आईनं अंजीला विचारलं, अगे पोरी, अगे या येळेला अशी गप गप का ग? अंजी काहीच बोलेना. तसं आई पुढं विचारायला लागली, ए पोरी, सासरी तुला कोणी काय बोललं का ग? काही त्रास आहे का? हे बघ, असेल तर सांग पोरी, साऱ्यांना सासरे माहेरवाशीन मिळत नाही. तुझ्या घरी ना सासरा ना सासू, समजावून सांगणार कोणी नाही. जावाशी काय खटकलं काय ग? बोल पोरी, काहीतरी सांग. सांगितल्याशिवाय काय बिकळायचं नाही. आईचं बोलणं ऐकून अंजीच्या मनाचा बांध फुटला. समोर बसलेली आई आणि वहिनी दोघींना जाऊन अंजीनं मिठीच मारली. दोघींच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागली. तसं वहिनी आणि आई दोघींनी अंजीला मिठीत घेतलं. डोळ्यातल्या आशिरोनी अंजीनं आई वहिनीचं खांदं भिजवलं. रडल्यानंतर मन हलकं हलकं होतं. थोडं हलकं झालेल्या मनानं अंजी सांगायला लागली, हे बघ आई, माझा पती लय चांगलाय बघ. घरात सगळी राबणारी माणसं आहेत. आल्या संकटाला न भिणारी सारी माणसं आहेत. त्यांचं गावात वजन बी हाय खरं. बोलता बोलता गप्प झालेल्या अंजीला वहिनी धीर देत बोलली, हे बघा अंजी माणसं, खरं म्हणून बोलता बोलता थांबू नका.
जे जे खरं वाटतं मनाला काय सांगायचं आहे ते तुम्ही सांगा, त्यातनं मार्ग काढू आपण. वहिनीनं दिलेला धीर ऐकून आजी सांगायला लागली, हे बघा सासरी घरातलं सारं धान्य सरलंय, घरात खाणारी तोंड लय आहे ती, काय बी घरात पुरत नाही, येणाऱ्या सुगीला धान्य येईल तवर हे असंच आहे. एवढ्याचं तोंड करून सांगणाऱ्या आंजीची समजूत दोघी जणी घालत होत्या आणि बाजूच्या पडवीत झोपलेला आंजीचा भाऊ मारुती अंतरुणात पडून बहिणीच्या सासरची व्यथा खाण्याचा हाल ऐकत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी शेतात काम करताना आंजीची वहिनी पती मारुतीला म्हणाली, अहो आंजीवंशच्या घरी धान्य सरलंय, अहो आपल्या भरल्या घरात वाढलेल्या पोरीला हे बघवत नाही बघा. ननंदेची काळजी घेणारी मारुतीच्या बायकोसारखी शंभरात एखादीच भाऊजाई आईच्या काळजाशी असते, अशा विचारी आणि मायाळू बायकोला मारुती हातातलं काम थांबवत म्हणाला, अग मी रात्री तुमचं ऐकलंय सगळं, तू काय बी तिची काळजी करू नकस, बघू काय करायचं ते. असं म्हणत शेतातल्या हिरव्यागार भातातलं तण काढणं सुरू केलं. पिकातलं तण काढल्याशिवाय पीक वाढत नाही आणि मनातला ताण गेल्याशिवाय चेहरा खुलत नाही. तू काय तिची काळजी करू नकस असा मारुतीनं दिलासा देताच त्याच्या बायकोच्या मनावरील थोडा ताण कमी झाला आणि तीही भातातलं तण काढायला लागली. नागपंचमी संपली, दोन दिवसानं आंजीला सासरी पाठवायची सारी तयारी केली, रव्याचं लाडू बनवलं, नव्या नवरीला साडी दिली, दुपारच्या वेळी दारात उभ्या केलेल्या बैलगाडीत भाताची चार पोथी टाकली. श्रावणात पावसानं आपला जोर बराच कमी केला होता. बैलगाडीला बैल सुंपली, बैलगाडीत आंजी बसली, चिखल दगडांचा रस्ता तोडवत भाताची पोथी भरलेली बैलगाडी दुपार करून आंजीच्या घरी पोचली. तिघा भावांनी ती पोथी उतरून घेतली. त्यावेळी मेहून मारुतीला भूषण म्हणाला, ओ पाहुण अहो हे कशाला आणाय गेला होता, अहो एवढे एक दोन महिने गेले की सुगीचं भात येणारच होत. बैलगाडीच्या सोलीला बैला पुढं गवताच्या दोन पेंड्या टाकल्या आणि घरात जाता जाता मारुती म्हणाला, असू द्या ओ अहो एकानं दुसऱ्याला अशा वेळी हात पुढं करायचा नाही तर कवा करायचा, अहो तुमच्या घरी असत तर मी कशाला घेऊन आलो असतो. यावर भूषण नागेश आणि भीमा काहीच बोलले नाही, काय बोलणार, घरी खायलाच धान्य नव्हतं. मारुतीनं चहापान घेतलं, बैलगाडी सुंपली, आंजीचा आणि आंजीच्या घरच्याचा निरोप घेऊन तो घरी आला. घरी येताना बैल चिखलातून रस्ता तुडवत होती आणि आंजीच्या चिंतेनं मारुतीचं मन कुरतडत होत. घरात हत्ती सारखं गडी, पण अण्णाला महागाईत, यांचं पुढं कसं होणार, आंजीचं कसं होणार. त्याचवेळी मारुतीचं दुसरं मन म्हणायचं, लात मारेल तिथं पाणी काढणारे तिघ गडे आहेत, आपण त्यांचा एवढा कशाला विचार करायचा, आज आपणाला त्यांची दया आली, त्यांची स्थिती ऐकून जीवाला वाईट वाटलं म्हणून आज चार पोते धान्य दिलं, इथून पुढं त्यांचं ती बघतील. मारती तू त्यांचा लई विचार करू नकस. मन मनाची समजूत घालत होत. घर जवळ करण्यासाठी गाडीची चाकं वेगानं फिरत होती आणि मारुतीच्या विचारांची चाकं त्याही पेक्षा वेगानं फिरत होती. कडोस पडायच्या वेळी बैलगाडी घरी येऊन पोचली. पावसाळा संपला, सुगी संपली, थोडासा दिवसही संपलं. आता उन्हाळ्याचा दिवस होत. मारुतीला आंजीची आठवण झाली, तिला भेटायला निघाला. जाताना बहिणीसाठी पिशवीत नुकतंच मळलेलं पायलीवर हरभर घेतलं, शेतातल्या आंब्यांची घातलेल्या आडीतील वीस एक पिकली लांब घेतलं आणि सकाळच्या वेळी घरातून बाहेर पडला. पायी पायी 5 किलोमीटरचं अंतर चालून गेला. डोक्यावरच ते हरभर आणि आंब्याचं गठळ घेऊन बहीण आंजीच्या दारात येताच भोजंगानं मारुतीचं जणू स्वागतच केलं. लय दिसानं भेटायला आलेल्या आपल्या लाडक्या भावाला आंजीनं पाण्याचा तांब्या भरून दिला. भावाला पाहून तिचं मनही भरून आलं. भरलेल्या मनानं आणि खुललेल्या चेहऱ्यानं भावाचं स्वागत करत भावानं आणलेलं गठळ घरात नेऊन ठेवलं. पाय धुवून मारुती घरात आला तसं भुजंग म्हणाला, ए पाहुण्यांना आता निहारी द्या. हे ऐकून घरात तयारी झाली. भुजंग नागेश भीमा आणि मारुती यांची सकाळच्या निहारीला पंगत बसली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मारुतीला घरात आता गोकून आणतंय असंच वाटलं.
आनंदी आनंद दिसला. पण नागपंचमीच्या यशची परिस्थिती मारुतीच्या डोळ्यासमोर आली. तसं न राहून आपल्या बहिणीसाठी, बहिणीच्या सुखासाठी मारुतीचा जीव तिळतिळ तुटत होता. पण या पाहुण्यानं कसं बोलायचं, काय म्हणतील, अशा द्विधा मनस्थितीत धाडस करून आपला मनोदय मनातल्या भावना न्याहारीनंतर मारुतीनं बोलता बोलता बोलून दाखवल्या, पाहुणं तुमची शेती आहे अर्धा एकर, त्यातलं उत्पन्न तुमच्या एवढ्या माणसांना पुरत नाही. तुम्ही राबती माणसं आहेसा, धडपडे आहेसा, तवा माझ्या शेतातली एकरभर शेती तुम्ही राबून खावा. मला बी एकट्याला सगळी शेती करणं आता आवाक्या बाहेर व्हायले, तवा तुमची हरकत नसल तर ती एकरभर शेती करा, त्यातलं पीक तुम्हाला वरेसभर पुरल, झालेलं गवतही जनावरांना होईल. हे ऐकून तिने भावान आज देवच पावल्याचा आनंद झाला. त्यावेळी भीमाचा थोरला भाऊ भुजंग म्हणाला, पाहुणा तुम्ही आमच्यासाठी किती करशिला, तुम्ही आमच्यासाठी केलेली मदत आयुष्यभर विसरणार नाही. मारुतीला आज बहिणीच्या घरची माणसं खूप चांगली वाटली. आपण देऊ केलेल्या मदतीनं समाधानी वाटली, जाण ठेवणारी वाटली. एकुलत्या एक बहिणीच्या सुखासाठी हा भावाचा त्याग होता. या साऱ्यांचा भर दुपारी निरोप घेऊन मारुती गावी आला. मारुतीची 5 एकर शेती होती, त्यापैकी 1 एकर शेती राबून खाण्यासाठी बहिणीला मारुतीनं दिली होती. आता हे तिघ भाऊ त्या शेतात राबायला लागले. शेत तयार केलं, पेरणी केली, पेरलेलं भात आईच्या कुशीतून डोकवायला लागलं. मिरगाच्या पावसानं काळा शिवार हिरवा दिसायला लागला. भात शेतीची मशागत सुरू झाली, त्यातलं तण निघायला लागलं. बघता बघता हिरव्या भातानं काळी जमीन झाकून घेतली. धो धो पावसानं भात शेती डोळ्याचं पारणं पिटल अशी दिसायला लागली. बघता बघता दसरा आला आणि हिरवं भात पिवळं होऊ लागलं. पिवळ्या धमक सोन्यासारख्या पिकाची तिघा भावानी तिघी जावानी कापणी केली. अंजानी तिच्या जावा त्याही या शेतात राप राप राबल्या. कापलेलं भात झोपकेदार आणि दाणेदार लोंब्यानी वजनदार वाटत होत. भाताच्या मळणीला रामपूर गावातील तिघा भावांचं पैलवान दोस्त बैलगाड्या घेऊन मळणीला आले. 10 बैलांची पात फेरलेल्या मळणीचं 40 पोती भात झालं. सायंकाळच्या वेळी भाताची पोती भरलेल्या 5 बैलगाड्या भुजंगाच्या दारात आल्या. आज भुजंग नागेश भीमाच्या घरी खऱ्या अर्थानं लक्ष्मी आली होती. आतापर्यंत इतकं धान्य या घरानं पहिल्यांदाच पाहिलं होतं. आज घर धान्यानं भरलं, तितकंच आनंदानंही भरलं. दिवाळी सणाला बहिणीला बोलवायला मारुती अंजीच्या घरी आला. आपल्या बहिणीच्या घरातील धान्यानं भरलेलं घर आणि सुख समाधानानं साऱ्यांचं भरलेलं मन पाहून मारुती बेहद खुश होता. गतवर्षीच्या नागपंचमीचं या घरातील दारिद्र्य जाऊन या वर्षीच्या दिवाळीला घरात सुख शांती सोबत लक्ष्मी आली होती. लक्ष्मीही आली होती.